नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. शिवसेनेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी. बंडखोर आमदारांचे ठरणार भवितव्य. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्नीक केली पांडुरंगाची महापूजा. बीड जिल्ह्यातील वारकरी जोडप्याला दिला मानाचे वारकरी असल्याचा मान. आणि पुढील 3 दिवस गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता. जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. विधान परिषदे निवडणुकीच्या मतदानानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील अनेक आमदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. 8-10 दिवस रंगलेल्या या बंडखोरीच्या नाट्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केले. मात्र शिवसेनेने पक्षादेश न मानणाऱ्या 16 आमदारांविरोधात निलंबनाच्या कारवाईची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली होती. या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 निलंबनाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिवसेनेतील 2/3 जास्त आमदार आपल्यासोबत आहेत, त्यामुळे आपलाच गट खरा शिवसेना पक्ष असल्याचा दावा शिंदे गटाचा आहे. त्यामुळे आपल्या विरोधात कारवाई होऊ शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयात आज त्यावर सुनावणी होऊन निर्णय अपेक्षित आहे. या निर्णयावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. तसेच शिवसेनेचेही भवितव्य याच निर्णयावर अवलंबून आहे. सध्या एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेचे 40 आमदार आहेत. पेज पाठ बनणारे उपविभागीय अभियंता NS सावरकर पारशिवनी यांनी दिलेल्या माहितीनुसार पेंच प्रकल्प नवेगाव खैरी येथील नैसर्गिक हरकती निपटारा कायदा 2005 धरणकाठावरील 21 गावांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले होते, अशी माहिती पेंच पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी दिली. उपविभागीय अभियंता श्री NS सावरकर व यांनी धरणकाठावरील 21 गावातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. पेंच प्रकल्प नवेगाव खैरी प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष व तहसील कार्यालय पारशिवनी पूर नियंत्रण कक्षात मिळालेल्या माहितीनुसार पेंच प्रकल्प नवेगाव खैरी येथे एकूण 325 मीटर म्हणजेच 141.984 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा असून दिनांक 10 जुलै 2022 रोजी 126.51 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असून 82% पाणी साठा झालाय. पाणी साचत राहिल्यास आणि 85% पाणी साचत राहिल्यास रात्री केव्हाही पेंच नदीत पाणी सोडावे लागू शकते. तर पाटबंधारे विभाग व तहसीलाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 सर्व नियमांनुसार सर्व गावांना मे दवंडीनुसार माहिती देण्यात आली आहे. पेंच नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्यासाठी अशी माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी सांगितलं तर दिनांक 10 जुलै रोजी कुसुमधरा सुवरधरा परिसरात मुसळधार पावसाने क्षेत्रातील नाले व नद्या दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे पुराचा इतर गावांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मागील 2 वर्षात असाच पूर आला होता आणि झुल्लर चेहडी सोनेगाव मौदा मोहखेडी अशा अनेक गावांना धक्का बसलाय. सर, आता पावसाळा सुरू झाला, सध्याची परिस्थिती भयावह होत आहे आणि नदीकाठावरील जे मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत जे गावे आहेत या गावांना काय सूचना दिल्या? मौदा परिसरातील सर्व जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो. आपल्याला माहिती आहे 2 वर्षापूर्वी इथं महापूर आलेला होता. असा महापूर आल्यानंतर काय काळजी घ्यावी हे सर्व जनतेला माहिती आहे. माहीत असून सुद्धा आपण लोक त्याकडे दुर्लक्ष करू. आपल्याला माहिती आहे पूर वाढत आहे, अशा वेळी शासन आपल्याला सूचना देते की आपण जागा खाली करावी, आपलं घर सोडावं. तरी परंतु पब्लिक घर सोडत नाही आणि तिथंच राहतो. मग परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा एखाद्याची जीवहानी होऊ शकते. अशा वेळी सिम्पल साध्या साध्या गोष्टी करायच्या असतात. ह्यावर प्रशासनाने बऱ्याचशा आपल्या व्हॉट्सअपवर सूचना दिलेल्या आहेत. आपल्याकडे जर जुन्या मोटरसायकलचे किंवा जीपचे किंवा ट्रकचे ट्यूब असतील त्यामध्ये हवा मारून ठेवा, त्यामध्ये आपण पण वाचू शकतो आणि दुसऱ्याला पण वाचवू शकतो. आजूबाजूचे जे कोणी पोहणारे लोक असतील ते त्या लोकांनी पण एकमेकाला मदत करावी.
आपल्याला जर कोणतेही काही अडचण झाली तर आपण 112 तातडीने कॉल करा, आपल्याला तिथं मदत मिळेल. परंतु पुराच्या कामामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पूर काही एकदम येत नाही, त्याला वेळ लागतो, अर्धा तास, 2 तास, 5 तास, 10 तास. आपल्याला माहिती असतं की आता पूर वाढणार आहे, पाणी वाढणार आहे. अशा वेळी आपण स्वतःचा जीव धोक्यात न घालता ती जागा सोडून देण्या क्रमप्राप्त आहे. एवढं जरी आपण केलं तरी प्रशासनाला मदत होईल आणि तुमचे जीव वाचतील. वर्धा जिल्ह्यात शनिवारी पावसाने चांगलाच कहर केला. मुसळधार आलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे, तर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुद्धा सुरू करण्यात आलाय. यामुळे आर्वी तालुक्यातील बाकळी नदीला पूर आला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे आर्वी कौंडण्यपूर राजमार्ग बंद झाला असून यावरील वाहतूक ठप्प झाली होती. विदर्भाची पंढरी म्हणून अमरावती जिल्ह्याच्या कौंडण्यपूर याला ओळखले जाते. आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येतात. बाकळी नदीला आलेल्या पुरामुळे वर्धा जिल्ह्यातून जाणारे भाविक येथे अडकले. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून या पुलावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. विठ्ठलची पूजा करण्याकरता जाणारे भाविक पुलावर पाणी असल्याने अडकून पडले. काही भाविक नदीच्या पलीकडूनच भजन कीर्तन करून विठ्ठलाला साकडे घालत होते. सकाळपासून या पुलावरून पाणी असल्याने भाविक पाणी ओसरण्याची वाट पाहत आहेत. शनिवारी आलेल्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी श्री मुरली नवले यांनी त्यांच्या पत्नी सौ जिजाबाई नवले या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मनाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांच्यासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री गजानन गुरव आणि मंदिर समितीचे इतर सदस्य देखील उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घटनेनुसार कायद्याला धरून असणे अपेक्षित आहे. येणाऱ्या निकालावर महाराष्ट्रासह देशाचे लक्ष आहे, त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबवला आहे. जर उद्याचा निर्णय सरकारच्या विरोधात गेला तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात भूकंप घडेल. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल हे आता सांगता येत नाही, असे वक्तव्य राज्याचे माजी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. आमदारांच्या अपात्रतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घटनेनुसार कायद्याला धरून असणे अपेक्षित आहे. येणाऱ्या निकालावर महाराष्ट्रासह देशाचे लक्ष आहे, त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबवला आहे. जर उद्याचा निर्णय सरकारच्या विरोधात गेला तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात भूकंप घडेल. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल हे आता सांगता येत नाही, असे वक्तव्य राज्याचे माजी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. ते नागपुरात माध्यमांशी निवासस्थानी बोलत होते. 92 नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आमचे सरकार असताना इम्पेरिकल डेटा हा बंठिया आयोगाने तयार केलाय. यात 12 जुलैला सुनावणी आहे. आडनावावरून दुरुस्तीचे काम झाले. सुरुवातीला आडनावावरून नाव घेण्याचे काम सुरू होते, त्यात 8 दिवस दुरुस्ती करून घेण्यात आली. त्यासाठी डेटा तयार करण्यासाठी 8 दिवस विलंब झालाय. निवडणूक जाहीर झाल्याने यात निवडणुका थांबतील की नाही माहीत नाही. पावसाळ्यात मतदान होऊ नये, तसेच ओबीसींच्या आरक्षणाशिवाय मतदान घेऊ नये अशी विनंती सरकारला केली आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. आम्ही स्वतंत्र बांटी आयोग नेमलेला होता. त्यांनी 12 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भातली ओबीसीच्या संदर्भात सुनावणी आहे आणि त्यापूर्वीच आम्ही आयोगांना विनंती केलेली होती. मी स्वतः आयोगाच्या पुढे 2 कार्यालय जाऊन त्यांना विनंती केली. मी दूरध्वनीवर अध्यक्षांना विनंती केलेली आहे, पाटील साहेबांना, की लवकरात लवकर आम्हाला हे इम्पेरिकल डाटाचा अहवाल आम्हाला द्या, कारण आम्हाला सर्वोच्च न्यायालयातून या पावसाळ्याच्या पूर्वी निवडणुका होणार नाहीत आणि तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण आम्ही वाचवू शकू ही तळमळ माझी होती, भुजबळ साहेबांची होती, अर्थात विरोधकातल्या अनेकांची पण ती मागणी होती. आज तो डाटा उपलब्ध झालेला आहे. आता त्या डाटा उपलब्ध होत असताना करत असताना अनेक प्रश्नचिन्ह झाले, त्याला आम्ही पण विरोध केला की आडनावावरून जात ठरू नका, कारण त्यामध्ये ओबीसीची संख्या घटेल, तर तीसुद्धा दुरुस्त करण्याचं काम त्याच्यातही काही 8 दिवस पुन्हा ते रिकरेक्ट करण्यामध्ये
गेलेत आणि 8 दिवस त्यामध्ये थोडासा उशीरच झाला, परंतु आत्ता डेटा आणि अहवाल शासनाकडे उपलब्ध झाला आहे. 12 तारखेला जर सर्वोच्च न्यायालयापुढे शासन गेलं तर कदाचित या निवडणुका आता थांबतील की नाही, कारण घोषित झालेल्या निवडणुका, पण केंद्रात राज्यात सरकार आता एकच असल्यासारखं आहे आणि एकच आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला या सर्व निवडणुका थांबवून, तसाही पावसाळा, पावसाळ्यात मतदान, ऑगस्टमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात आहेच, तो वर्तवला असतो हवामान खात्याचा अंदाज पण, आणि अशा स्थितीमध्ये या निवडणुका पावसाळ्यात असल्यामुळे थांबवाव्याच, पण OBCच्या आरक्षणाशिवाय घेऊ नये हे आव्हान आमचं सरकारला आहे, अशी विनंती पण आहे. सरकार आमचा प्रयत्न आम्ही केला, महाविकास आघाडीचं सरकार होतं म्हणून तो अंतिम होता, मध्य प्रदेशच्या धर्तीवर आम्ही तो अहवाल करावा अशा आमची आमच्या सूचनासुद्धा आयोगाला होत्या, आणि आम्ही जो टर्म्स ऑफ रेफरन्स दिला होता त्यामध्ये तसा उल्लेख पण केलेला होता, आणि त्या पद्धतीनंच ती सगळी माहिती गोळा केली जाते आहे. आणि OBCची संख्या महाराष्ट्रात कुठल्याही आपण माहिती घेतली, शाळांच्याकडून माहिती गोळा केली किंवा इतर कुठल्या NGOकडून माहिती गोळा केली, एकूणच जातनिहाय जातींची संख्या आपण OBCची पाहिली, तर महाराष्ट्रातील आत्तापर्यंतचं एकूण आरक्षण असताना दिलेलं आरक्षण, त्यातून जी संख्या लक्षात येते ही साधारणतः 38 ते 45% ही OBCची संख्या महाराष्ट्रात किमान आहे. त्यामध्ये आम्ही भटक्या जमाती ज्या आहेत ते 11% आपण आरक्षण दिलं आहे, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती त्यांना जर धरलं तर हे 52%च्या वर आरक्षण आता असायला पाहिजे, कारण शेड्यूल कास्टची लोकसंख्या जशी वाढते आहे, शेड्यूल टाईपची वाढते आहे, आणि त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना आरक्षण दिलं जात आहे, त्यामुळे ते आरक्षण वाढत जात आहे. त्याच तुलनेमध्ये OBCची संख्यासुद्धा आता लोकसंख्या वाढलेली आहे. या ज्यावेळेस संविधानाच्या मध्ये 340 जी आरक्षण OBCला दिलं गेलं 27%, हे 50% गृहित आरक्षण धरून 54% लोकसंख्या अंदाज धरून हे 27% आरक्षण दिलं गेलेलं होतं. आणि म्हणजेच त्याच वेळेस संविधान लिहितानासुद्धा या देशातील OBCची संख्या ही 54% पकडली गेली होती, आणि त्यामध्ये कुठेही आता कमी जर होत असेल तर तो OBC समाजावर अन्याय आहे असं आमचं मत आहे. सरकार बदलत असतात, पण व्यक्ती म्हणून जे भूमिका आपण मांडत असतो त्या भूमिकेशी मात्र कुठेही काडीमोड न घेता, त्या भूमिका न बदलता, जर आपण प्रामाणिकपणे पूर्वी मांडलेल्या भूमिकेला घेऊनच पुढे जाऊ तर आत्ताच्या सरकारने मात्र OBCच्या एकूण लोकसंख्येवर परिणाम होणार नाही, आणि परिणामकारक कुठले दिसेल तर ते दुरुस्त करावी. आयोगांच्याकडे जर गेलं असेल, आयोगाने जर काही संख्या कमी दाखवली असेल तर पुन्हा त्यात फेरविचार करावा, परंतु OBCची संख्या जर कमी गेली दाखवली गेली तर मात्र एकूण शैक्षणिक नोकरीविषयक सर्व आरक्षणावर त्याचा परिणाम होईल आणि OBCच्या वाट्याला फार मोठं नुकसान होईल असं माझं मत आहे. त्यासाठीच या निवडणुका स्थगित करता आल्या तर महाराष्ट्र शासनाने आयोगाला विनंती करून स्थगित करावं, आणि OBC आरक्षणासह या बाकीच्या 92 आताच्या आहेत किंवा पुढे येणार आहेत त्या सर्व निवडणुका OBC आरक्षणासह व्हाव्यात, त्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी आमची त्यांना विनंती आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka.
इंडिया बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय। दरम्यान या मुसळधार पावसामुळे एक धक्कादायक घटना घडली आहे। प्रवासी घेऊन जाणारा ट्रक पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे। गडचिरोली जिल्ह्यात पावसानं कहर केलाय। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय। दरम्यान या मुसळधार पावसामुळे एक धक्कादायक घटना घडली आहे। प्रवासी घेऊन जाणारा ट्रक पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। 3 जण आलापल्लीवरून भामरागडला जात होते, त्यावेळी ट्रक पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ ही घटना घडली आहे। मृतदेह सापडले आहेत। हा ट्रक आलापल्लीवरून भामरागडला जात होता, त्यावेळी ट्रक पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ ही घटना घडली आहे। त्यावेळी अहेरी तालुक्यातील पेरमिली ट्रक आलापल्लीवरून भामरागडला जात होता। गावाजवळ एका नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती। पुलावरून पाणी जात असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता। मात्र पुलावरील पाणी ओसरू लागल्याचं बघून ट्रक ड्रायव्हरने गाडी पुढे घेतली, मात्र मध्यभागी पोहोचल्यावर लाकूड अडकल्यानं ट्रक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे। ही घटना मध्यरात्रीची असून घटनेची माहिती मिळताच सकाळी SDRFच्या टीमने शोध मोहीम राबवण्यास सुरू केली। दरम्यान 3 मृतदेह मिळाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। अजून गाडीत प्रवासी असण्याची शक्यता वर्तवली जाते। हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस संपूर्ण गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे। अजून पुढील 3 दिवस जास्त पाऊस असल्याकारणाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे। जिल्ह्यात प्रशासनाने घटना प्रतिसाद प्रणाली लागू केली आहे। जिल्हाधिकारी संजय मीना यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या सूचनांमुळे घाबरून न जाता काळजी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व जनतेला आवाहन केले। आज रिजनल वेदर फोरकास्टिंग सेंटर IMD नागपूर कडून नेक्स्ट 72 तासासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि पाऊस खूप मुसळधार होण्याची शक्यता आहे। त्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये इन्सिडेंट रिपोर्ट सिस्टम ॲक्टिवेट केलेला गेलेला आहे, त्यामध्ये पोलीस आणि जिल्हा परिषदच्या सहयोग राहणार। त्याच्या अनुषंगाने नेक्स्ट 3 दिवसासाठी एक्सेप्ट गव्हर्नमेंट ऑफिसेस अँड एसेन्शियल सर्व्हिसेस अँड सेमी गव्हर्नमेंट ऑफिसेस सगळ्यांना बंद करण्यासाठी एक निर्णय घेतलेला गेला आहे आणि छपराळा सँक्चुरीचे जे आत आपले प्राणहिता आणि गोदावरी रिव्हर चे एम्बँकमेंट वर आपले जे विलेजेस आहे त्यांना आम्ही वॉर्निंगसुद्धा इश्यू केलेली आहे आणि इव्हॅक्युएशन कामसुद्धा स्टार्ट केलेलं गेलेलं आहे। आपल्यासाठी नेक्स्ट 72 आवर्स वुड बी व्हेरी क्रिटिकल। आता जी पूर परिस्थिती बघितली तर आता आपल्याकडे जवळपास 10 मार्ग आपले बंद झालेले आहे। सेकंड थिंग, आपले जे इंद्रावतीचे पाणी आहे भामरागड साईडमध्ये ते रिसीड होत आहे अँड पण नेक्स्ट 72 तास आपल्यासाठी क्रिटिकल आहे, त्यामुळे आपण आता पाणी किती वाढू शकत ते बोलू शकत नाही आहे।
सगळ्यांना इंटिमेट करण्यासाठी आज तहसीलदार SDO आणि चीफ ऑफिसर्स चीफ EC-मधून सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपल्या आपल्या एरियामध्ये सगळे जनतांना ते आवाहन करते. आतापर्यंत जे आपला भामरागडचे 128 विलेजेस आहे ते कट ऑफ झालेले आहे, पण पाणी रिसीड होत आहे. जसे जसे आपलं पाणी रिसीड होणार त्यामध्ये आपण एक कॉन्क्रीट रोड करून ताबडतोब त्याच्या कनेक्टिव्हिटी चालू करू. जिल्ह्यातील रिसोड येथे ईद उल अजहा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. बकरी ईद निमित्त रिसोड येथील सर्व मुस्लिम बांधव हे लोणार मार्गावरील ईदगाहवर सकाळी 8:30 पोहोचले. या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केली. नमाज पठणानंतर भारतात शांती नांदू, भाईचारा, एकोपा वाढू यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळा भेट देत इच्छा शुभेच्छा दिल्या. नागपूरमधील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ NLU स्वतःच्या जबाबदारीवर तसेच शासनाच्या मदतीने विद्यापीठाचे विस्तारीकरण करून NLU नागपूरला जगातील श्रेष्ठ विधी विद्यापीठ बनवावे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते नागपूरच्या वर्धा रोडवरील वारंगा कॅम्पस येथील NLU वसतिगृह व अमेटी बिल्डिंगचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. या वसतिगृहाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती P नरसिम्हा, विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक विजेंद्र कुमार प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूर खऱ्या अर्थाने शैक्षणिक हब बनत असून येथील एम्स सिम्बॉयसिस विद्यापीठ, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था तसेच अभियांत्रिकी संस्था यामध्ये आता राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या रूपाने भर पडली आहे. मिहानमध्ये नामांकित माहिती तंत्रज्ञानाच्या कंपन्या आल्या असून गेल्या 2 वर्षात 56,000 लोकांना येथे रोजगार मिळाला आहे. नागपूरवरून खापरीपासून बुट्टीबोरीपर्यंत येणारा उड्डाणपूल हा डबल डेकर होणार असून हा रस्तासुद्धा 6 पदरी होणार आहे. वारंगा येथे विधी विद्यापीठाकडे जाणाऱ्या मार्गावर एक स्पेशल जंक्शन तयार करण्यात येणार असून यामुळे विद्यापीठातून रोडवरून परत येण्यासाठी वळसा घालण्याची गरज पडणार नाही असे गडकरींनी यावेळी सांगितलं. लोकशाहीसाठी विधायिका, कार्यपालिका, न्यायपालिका त्याचप्रमाणे प्रसारमाध्यम हे 4 स्तंभ असतात. स्वतंत्र तसेच निष्पक्ष न्यायपालिकेवरच आपली लोकशाही टिकून आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत राष्ट्रीय महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था निर्माण होत नाहीत, या संस्थांमधून मानव संसाधन तयार होत नाही, तोपर्यंत विकासाची संकल्पना पूर्ण होऊ शकणार नाही. कायद्याचे राज्य आणि न्यायप्रदान प्रक्रिया ही अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे, ही विश्वसनीयता निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी विधी क्षेत्रात वैश्विक मान्यता असलेले मानव संसाधन तयार करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. हे वसतिगृह केवळ रहिवासाची जागा नसून ज्याप्रमाणे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना ज्या घरात राहून अभ्यास केला होता त्या घरात बाबासाहेबांच्या संशोधनाच्या स्मृती ठेवलेल्या आहेत. आता या घराला लोक भेट देऊन या वास्तूला एक प्रेरणादायी वास्तू म्हणून मानतात. त्याचप्रमाणे राष्ट्रीय विधी विद्यापीठातील या वसतिगृहात येथील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत राहील अशी आशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी विद्यापीठाचे कुलपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांना दिली. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितले की गेल्या 5 वर्षात राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा विकास झालाय, जमीन संपादनाचा अडथळा दूर झालाय. आता याच परिसरात 3 राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था आहेत, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि NLU समावेश आहे. या विद्यापीठाच्या उभारणीसाठी विद्यमान आणि गेल्या सरकारमधील सर्वच सत्ताधाऱ्यांनी यांनी विद्यापीठाला मदत केली याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती P नरसिम्हा यांनी विद्यार्थ्यांना सत्याचा शोध घेणारे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे वकील न्यायाधीश बनण्याचे आवाहन यावेळी केले. कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली नागपूर NLU कॅम्पस गेल्या 2 वर्षात वाढलं असून शैक्षणिक खंड 2021 बांधण्यात आले होते, तर विद्यार्थ्यांसाठी निवासी हॉलचे उद्घाटन आता यावर्षी होत आहे असे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक विजेंद्र कुमार यांनी सांगितले.
यावेळी NLU च्या कॅम्पस उभारणीसाठी परिश्रम घेणारे अभियंते अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन NLU चे कुलसचिव डॉ आशिष दीक्षित यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे शिक्षक, विद्यार्थी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जस्टिस बोबड़े जी ने मुझे और देवेंद्र जी को बुलाया था और उस समय देवेंद्र जी ने इस यूनिवर्सिटी के लिए वो निधि भी मंजूर करके दिया. उस समय महाराष्ट्र सरकार ने काफ़ी अच्छा योगदान किया और उसके बाद में यूनिवर्सिटी में आने वाली दूसरी सरकार ने भी सहयोग किया. आज मुझे खुशी है कि जब पहली बार मैंने प्रेजेंटेशन देखा तो बोबड़े साहब के सामने देखते हुए मेरे मन में काफ़ी डाउट्स थे. थोड़ा बहुत कंस्ट्रक्शन का होने के नाते मैं देख रहा था कि ये कैसे बनेगा. तो आज मुझे देखने के बाद लगा कि प्लान भी अच्छा है, एग्जीक्यूशन भी अच्छा है और PWD के लोगों को भी धन्यवाद देने का मौका कम मिलता है. धन्यवाद धन्यवाद कि काम ठीक हुआ है. 20,000 करोड़ का मैं रोड हर साल 5,00,000 करोड़ के बनाता हूँ. मैं मॉनिटाइज करता हूँ, मुझे कोई पैसे की कमी नहीं. अब बैंक के चेयरमैन मुझे आकर कहते, कोई बोलता मैंने 25,000 करोड़ लो, कोई 30,000 करोड़, मैं बोलता कौन ज़्यादा रेट कब देगा. तो अभी एक बैंक ने 5.85 कोट किया, मैंने बोला इससे नहीं. तो पैसे की कोई कमी नहीं है और इसलिए धीरे धीरे दोनों मार्ग से भी आप चलिए. तीसरी एक बात आपने बहुत अच्छी की कि आपने यहाँ पेड़ लगाने के बारे में निर्णय किया, इसको ग्रीन सिटी बनाइए. और आप, हमें बहुत खुशी है कि इस रोड के आजू बाजू में काफ़ी बड़े प्रमाण पर ग्रीनरी तैयार करने की हम कोशिश कर रहे हैं. अभी हमारा Phase 2 मेट्रो का मंजूर हो रहा है और देवेंद्र जी से अभी मैं ये रिक्वेस्ट करूँगा कि नागपुर में जो हमारा मेट्रो पूरा हुआ है उसका भी इनॉग्रेशन हमको तुरंत करना है. तो पारडी से लेकर या फिर आगे कनाल से लेकर. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.